विचारणारे आम्ही मी सांगतो तुम्ही सांगता ना तो खोड्या करतो खोड्या करतो मग श्रीरंग माझा वेडा त्याची तुम्ही संगत सोडा म्हणजे मग तुमच्या खोड्या तो करणार नाही पण ह्या संगत सोडा राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद
तर त्यांचा एक व्यथा मी सांगतो की ती लहान असताना त्यांच्याकडं हुडीचं जे बिल आहे, हुडीत बसून जायचे ते, पण हुडीचं बिल द्यायला त्यांच्याकडे एक रुपया सुद्धा नव्हता, तर ते काय करायचे, दुसरी मुलं त्याच्या बरोबर असायचे, मग आपले कपडे काढायचा तो, आपली पुस्तकं आपले कपडे त्या पिशवीत भरायचा आणि मुलांकडे द्यायचा आणि त्या हुडीच्या बाजूने तो पोहत पलीकडे जायचा, हुडीच्या बाजूने पोहत त्या पलीकडे जायचं, म्हणजे अशा पद्धतीने त्याने शिक्षण घेतलं तो या भारताचा राष्ट्रपती. त्याच न्यायाने सांगतो, त्याच न्यायाने ज्याने चोऱ्या केल्या, ज्याने खोड्या केल्या, ज्याने व्यभिचार केला, ज्याच्या बाबतीत संपूर्ण समाज त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहत होता, अशी व्यक्ती एक दिवस द्वारकेचे राजे बनले. महाराज ते इतकं सुंदर ते कर्माचं सिद्धांत आहे, पहिल्या पानावर इतकं सुंदर त्याचं वर्णन आहे. कर्माची गती अति गहन, कर्माचा सिद्धांत हिराबाई ठक्कर, कर्माची गती अति गहन. आम्ही दोघे एकच पुरुष शिष्य पण कोण सांगतात, सुदामदेव सांगतात, कर्माची गती अति गहन, आम्ही दोघे एकाच गुरुचे शिष्य पण तो झाला पृथ्वीपती, माझ्या घरात खायला नाही मात्र. काय सांगतात, माझ्या घरात खायला नाही मात्र. मला नवल वाटतं या वाक्याचं, तो झाला पृथ्वीपती. म्हणजे पृथ्वी म्हणजे काय, पृथ्वी म्हणजे माती, म्हणजे या मातीचा जो, म्हणजे माझाच, आम्ही दोघे एकाच गुरुचे शिष्य पण त्याने या मातीवर राज्य केलं आणि माझ्या घरात खायला नाही माती. म्हणजे त्याच्या घरात माती सुद्धा नव्हती, बाकीचं धान्य सोडून द्या, लक्षात का, म्हणजे असा जो नाही सांगायचे, तो झाला पृथ्वीपती, माझ्या घरात खायला नाही माती. पुढे सांगतो की त्याने गोकुळात केल्या अनेक लीला, त्याने गोकुळात केल्या अलौकिक लीला, गुरु घरी आम्ही दोघे आणि तसे समीधा. म्हणे गुरु घरी असताना आम्ही दोघे जंगलात जायचो, तिथून दोघे आम्ही लाकडं आणायचो, पण आज तो काय करतो, गोकुळामध्ये त्याने अनेक अलौकिक लीला केल्या. आणि त्याच्या पुढच्या चरणामध्ये ते सांगतात की आता तो श्रीकृष्ण झाला, आता तो श्रीकृष्ण बसला आहे सिंहासनावर, आता तो कुठे आहे, सिंहासनावर बसलेला आहे, पण माझ्या हाती मात्र एक कतारी आणि चिपळी आहे. माझ्या हातामध्ये ज्या चिपळी आणि एक तारी आली ती अद्याप माझी तशीच आहे, पण देव मात्र कोण झाला, सिंहासनावर बसला. एक किती सुंदर आहे, सिंहासनी बैसला न जाणो तो इस्रो मध्ये जाईल किंवा न जाणो
त्याचा नंबर कदाचित नासा सुद्धा लागेल. खूप प्रयत्न तर आपण प्रयत्नांची परमेश्वर आपण प्रयत्न केले तर तिथे आपला परमेश्वर प्राप्त होईल. आणि म्हणून हा द्वारकाधीश राजा भगवान श्रीकृष्ण त्याला एकदा गौरवणींची आठवण आली आणि म्हणून तो गोकुळात आलेला आहे. आणि गोकुळात आल्यानंतर गौडरूपी काणोबांची भेट झाली आणि ते गौडरूपी काणोबा त्या देवाकडे म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या आयटीत पाहिल्यानंतर जे म्हणतात त्या अभंगाच्या देवाकडे पाहून सांगते की चोरून चोरून तू लोणी खाल्लंस. नाही का,
आणि तू एका गवळणीचा मुलगा होतास. तू कोण होता? गवळणी का नंदन कुंवर कन्हैया. नंद शब्द मे नंद राजा म्हणून वापरलेला नाहीये, नंदराज म्हणून वापरलेला नाहीये, तर तू एका सामान्य गवळणीचा मुलगा होतास. तू तू चोरून लोणी खात होतास आणि तू चोरून लोणी खात असताना आता तुझं हे सगळं चित्र पाहिलं की मला तुझी बडाई सांगू नको की मी राजा आहे, मी अमुक आहे तमुक आहे. दुसऱ्याच्या यशोदा माता तुला बांधू शकत नव्हती तेव्हा.
हे नवल आहे तुझं, हे नवल तुला मी आठवण करून देतो की बांधणी आपणा तू गोपाळ, तू स्वतः तुला बांधून घेतलं आणि तो स्वतःला बांधून घेण्याचा जो मान आहे तो तुम्ही यशोदा मातेला दिला, हे तुझी मोठेपण आहे। जाणतो प्रभूपणा तेरा सबई, म्हणजे ही तुझी मोठेपण आहे की तू स्वतःच बांधून घेतलं हे लक्षात ठेव। तुला कोणी बांधलं नाही, तुला कोणी बांधणार सुद्धा नाहीये। प्रभू रामाचं ब्रह्मास्त्र सोडलं इंद्र ठिकाणी, तर त्यावेळेला त्याने पाहिलं की ब्रह्मास्त्र आहे, त्याचा मान जेवणी मान रखला आणि दोघांना बांधून घेतलं, म्हणजे मूर्छित पडले, राम लक्ष्मण मूर्छित पडले। त्यावेळेला संपूर्ण वानर सेना अगदी नर्वस झाली की आता काय करायचं, दोन्ही देव मूर्छित आहे। वास्तव ते मूर्छित पडले नव्हते, फक्त ब्रह्मास्त्राचा अवमान करायचा नाही म्हणून ते आपल्यावर घेतलं होतं। आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी भगवान श्री कृष्णाने काय केलं, म्हणजे स्वतःला बांधून घेतलं, स्वतःला बांधून घेतलं आणि आपल्या मातेला मोठेपणा, म्हणून मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव आणि आतीची देव भव, या चार गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये जर सांभाळल्या तर निश्चित आपलं हित झाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून तुकया बंधू चालू कराया चौथ्या चरणात Thank you।